एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये आता फूट पडली आहे की काय असा प्रश्न निर्माण झालाय, कारण अजय गुजर प्रणित कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचारी संघटनेने आता संपात माघार घेतली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत अजय गुजर यांनी ही घोषणा केली आहे. मात्र तिकडे आझाद मैदान मधले कर्मचारी संपावर ठाम आहेत. अजय गुजर प्रणित संघटनेचा निर्णय मान्य नाही असं आझाद मैदानातल्या कर्मचाऱ्यांनी म्हटलं. विलिनीकरणाची मागणी मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवू असा निर्धार आझाद मैदानातल्या कर्मचाऱ्यांनी केलाय. त्यामुळे एसटी संपाचं नेमकं काय होणार, आझाद मैदानातले कर्मचारी आणि गुणरत्न सदावर्ते नेमका काय निर्णय घेणार पाहावं लागेल. कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर नेमकं काय म्हणाले आहेत ते बघूया. 22 डिसेंबर 2021 00 पर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी आपापल्या कामावर हजर राहावे. संपाची नोटीस महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने दिली होती आणि संपाची नोटीस मागे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेने घेतलेली आहे. आजपासून संप मागे घेतला असं म्हणाले. 22 आजपासून आम्ही संप मागे घेत आहोत आणि 22/12/2021 पर्यंत आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देत आहोत. सध्या कर्मचारी भावनाविवश होऊन कोणीतरी काहीतरी म्हणत असेल, परंतु निश्चितपणे उद्या सर्व कर्मचारी कामावर जाईल एवढं लक्षात. काय नक्की सांगणार त्यांना? पूर्ण सर्व चेतावणी देतात. अहो साहेब, सदावर्ते हे वकील आहेत, वकिलांनी वकिलाचं काम करावं. हा संपले, दुखवटा आहे आमचा. दुखवटा जरी असला तरी दुखवटा हा शांततेत करावा. नाचून भजन कीर्तन करण्यासारखं दुखवटा करू नये, हा दुखवटा शांततेत करायला पाहिजे. सदावर्त्यांचं तुम्ही काय करणार? त्यांना वकील ठेवणार नाही ठेवणार? मॅडम, उद्या 22 तारीख आहे. 22 तारखेला कोर्टात आम्ही सांगू की बाबा वकील आम्हाला ठेवायचे नाही ठेवायचे. आम्हाला जर उद्या एक वाटलं तर आम्ही आमचे वकील बदलायचे, आम्हाला अधिकार आहेत, आम्ही वकील बदलू. म्हणजे बदलणार सदावर्त्यांना? आम्ही बदलू बदलणार म्हणजे सदावर्तेंनी काही. हॅलो, धन्यवाद. धन्यवाद, आम्ही त्याच्यावर विचार. कशामुळे बदलणार सर? शेवटचा प्रश्न. नाही नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.